महाराष्ट्रातल्या तरुणाईपर्यंत सहजगत्या ड्रग पोचवणाऱ्या गँग्स आणि त्यांना सपोर्ट करणारं गृह खात्यातले पोलीस हे एक मोठं नेक्सस तयार झालेलं आहे. अनेक पानपट्टीवर देखील ड्रग उपलब्ध होतात असं मला अनेक कार्यकर्ते आणि लोक सांगतात की असे प्रकार चाललेले आहेत. आणि लहान वयातच ड्रग चा विळखा अनेक तरुणाईला बसायला लागलेला आहे आणि पुणेमध्ये तर प्रचंड हे अनुभव यायला लागलेले आहेत. आणि मला वाटतं की राज्य सरकारच्या गृह खात्याचं हे टोटल फेल्युअर आहे. महाराष्ट्रातल्या तरुण पिढीला चांगलं वळण लावण्याऐवजी पब आणि ड्रग या दोन संस्कृतीचा विळखा बसतो आहे आणि गृह खातं या सगळ्यांना थांबवण्याच्याऐवजी दुर्लक्ष करून प्रोत्साहन देतं असं मला वाटतं.